नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज. नाशिक पदवीधर मतदार संघाचा निवडणुकीचे मतदान उद्या दिनांक 30 जानेवारी रोजी होत आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी चोपडा तालुक्यात 4 मतदान केंद्र आहेत. चोपडा शहरात तहसील कार्यालयाच्या आवारात 2 मतदान केंद्र तर हातेड आणि आडावत या ठिकाणी 1-1 मतदान केंद्र असल्याने या मतदान केंद्रांवर मतदानासाठी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. या पथकात एका मतदान केंद्रावर 5 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पथक पोहोचलेले आहे. चोपडा तालुक्यात उद्या होणाऱ्या मतदानात 3916 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन नायब तहसीलदार सचिन कांबळे यांनी केले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 ही चे मतदान दिनांक 30/1/2023 रोजी असून आपल्या प्रशासनाकडून त्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. चोपडा तालुक्यात एकूण 4 बूथ असून 3916 असे मतदार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 5 कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. मतदान पथकं आपापल्या बूथावरती पोहोचलेली आहेत आणि उद्या सकाळी मतदान सकाळी 8 ते 4 या वेळेत होणार असून सर्व पदवीधर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाही सक्षम करण्यास मदत करावी.